दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. सांगली जिल्हा थेरवाड पॅटर्नला प्रतिसाद. तासगाव तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीने देखील केला विधवा प्रथेविरुद्धचा ठराव मंजूर. तासगाव तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीने आजच्या मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती सरपंच हनुमंत बाळासो पाटील यांनी दिली आहे. असा ठराव करणारी गव्हाण ही सांगली जिल्ह्यातील 3री तर राज्यातील 7वी ग्रामपंचायत ठरली आहे. सोमवार दिनांक 23 मे रोजी सभेमध्ये ग्रामसेवक पाकिजा मुजावत 17 मे 2022 विधवा प्रथेविरुद्धचा शासन निर्णय वाचून दाखवला. यावर सकारात्मक चर्चा होऊन ग्रामपंचायत सदस्य अश्विनी अशोक देसाई उर्फ गौरी अभिजित पाटील यांनी ठराव मांडला. त्याला ग्रामपंचायत सदस्य पूजा मुरलीधर पाटील यांनी अनुमोदन दिले आणि सर्व सहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. मी गौरी अभिजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य गव्हाण. विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देण्यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे विधवा महिलांना समाजात ताटमानाने जगता येईल, त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल. हा कायदा कागदोपत्री न होता सर्व महिलांनी विधवा महिलांना हळदी कुंकू सण समारंभ यामध्ये सर्वांबरोबर सहभागी करून त्यांना मानाचे स्थान मिळवून दिले तरच याचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यात मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या अनुसार महिलांना सम्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार 17 मे रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार गव्हाण ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला आहे. या ठरावामध्ये म्हटले आहे की गावामध्ये व राज्यामध्ये तसेच देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता विधवा प्रथा बंद करणे येत आहे. या संदर्भात महिला सभागृहातून गावामध्ये जनजागृती करण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील पहिल्यांदा बलगवडे ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला. बलगवडे ग्रामपंचायतीचा आदर्श पुढे ठेवून गव्हाण ग्रामपंचायतीने या विषयात पुढाकार घेण्याचे सर्वानुमते ठरवले आहे. यासाठी गावचे नेते हनुमंतराव देसाई, वसंतराव जाधव यांनी पुढाकार घेतला. यावेळी सरपंच, उपसरपंच रावसो सर्वदे, गौरी विनायक पाटील, मीना राजेंद्र पवार, सुशीला काशीद, शारदा सांगे, माजी सरपंच मुरलीधर पाटील, सदस्य विठ्ठल काशीद, विजय पवार, विजय जाधव उपस्थित होते. विधवा महिलांच्या बाबतीत समाजात प्रचलित असलेल्या विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याबाबत परिपत्रकाविषयी ग्रामसेवक यांनी आम्हाला माहिती दिली. सदर प्रथा बंद करण्यात याव्यात यासाठी आम्ही सभेत चर्चा केली. आमच्या ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्यांनी याविषयी पुढाकार घेण्याविषयी ठराव मान्य केलेला आहे. खेडेगावात याविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. विधवा महिलांच्या बाबतीत समाजात असणाऱ्या अनिष्ट प्रथा च्या विविध अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी ग्रामपंचायतीने आज एकमुखी ठराव घेऊन त्याची जनजागृती करण्याचे ठरवले आहे.